राम राम शेतकरी मित्रांनो, कांदा मुद्द्यावर केंद्रीय पथक पुन्हा एकदा काल लासलगावी दाखल झालं होतं. केंद्रीय पथक हे गेल्या 7 दिवसामध्ये 2 वेळा लासलगावी आलेलं आहे. तर मित्रांनो, हे पथक पुन्हा एकदा काल का आलं होतं, काल नेमकी काय चर्चा झाली, शेतकऱ्यांच्या वतीने केंद्रीय पथकाला नेमकं काय सांगण्यात आलं, सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. महत्त्वाची माहिती अशी आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. केंद्रीय पथकासोबत जी काही चर्चा झालेली आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि मित्रांनो, आपण पाहणार आहोत की काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्यांची एक्सपोर्ट झाली, त्या कांद्याला नेमका काय बाजारभाव काल निघाला, त्याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवात करूयात एक्सपोर्ट रिपोर्टपासून. मित्रांनो, काल मेंदीपूर बॉर्डर येथून 8 गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे. तर गोजेडांगा बॉर्डर येथून 12 गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे. अशा टोटल 20 गाड्यांची एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे. तर मित्रांनो, बाजारभाव जर पाहिले तर 60 रुपयापासून 63-64 रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल भारतीय कांद्याला बॉर्डरवर मिळालेला आहे. तर मित्रांनो, पाहूयात महत्त्वाची बातमी केंद्रीय पथकाबाबत. मित्रांनो, कांद्याच्या दराचा व निर्यात धोरणाचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्यानंतर आता या मुद्द्यावर निर्णायक व दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने 27 जूननंतर लगेचच म्हणजे अवघ्या 7 दिवसात दुसऱ्यांदा केंद्रीय पथक देशातील कांद्याची सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या लासलगावी पाठवले. त्यांनी शेतकरी प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी व बाजार समितीच्या सदस्याकडून मागील 5 वर्षात झालेली कांदा आवक, बाजारभाव व निर्यातीची माहिती घेतली. मंगळवारी त्यांनी या तुलनात्मक आकडेवारीबरोबरच या सर्व घटकांच्या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या. नाफेड आणि NCCF मार्फत होणारी खरेदीची प्रक्रिया आणि त्यातील त्रुटीबाबत चर्चा त्यांनी यावेळी केली. मित्रांनो, कोणते अधिकारी यामध्ये होते पाहूयात. नवी दिल्ली येथील उपकृषी पणन सल्लागार म्हणजेच विपणन व तपासणी संचालकाचे BK पृष्टी, उपायुक्त किमान किंमत समर्थन विनोद गिरी, फलोद्यान म्हणजेच सांख्यिकी विभागाचे उपसंचालक पंकज कुमार, विपणन अधिकारी विपणन व तपासणी संचालन सोनाली बागडे या अधिकाऱ्यांचा या पथकामध्ये समावेश होता. मित्रांनो, यावेळी सुचवण्यात आलेल्या उपाययोजना आपण पाहूयात. निर्यातीबाबत योग्य धोरण हवे, निर्यात खुली केल्यास इतर पर्यायाची गरज नाही असं यावेळी सुचवण्यात आलं. युरोपियन देशात कांदा निर्यात होण्यासाठी प्रयत्न व शासकीय पाठबळ हवे असं यावेळी सुचवण्यात आलं. तसेच खते, औषधे यांच्यावर लावण्यात आलेला GST कमी व्हायला हवा हेही यावेळी सुचवण्यात आलं. तर मित्रांनो, निवृत्ती न्याहारकर यांनी शेतकऱ्यांच्या वतीने भावना ह्या पथकासमोर मांडल्या. मित्रांनो, केंद्रीय अधिकारी बाजार समिती दालनात आल्यानंतर संचालक राजेंद्र डोखळे म्हणाले, कांदा निर्यात लादल्यानंतर मुंबई येथे पियुष गोयल यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्यावेळी आपण बैठकीत कांद्याच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला नाही तर तुमचे 11 खासदार पराभूत होतील असे सांगितले होते. मात्र त्यावेळी आमची माणसे निवडून कशी आणायची हे आम्ही पाहू, ते तुम्ही सांगू नका अशा प्रकारे उत्तर देत आमची बोलवण करण्यात आली होती. याची आठवण अधिकाऱ्यांना करून दिली. वरिष्ठापर्यंत कांद्याच्या उपाययोजना नीट पोहोचावा असे त्यांनी स्पष्टपणे सांगताच अधिकारीही यावेळी स्तब्ध झाले. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल काल केंद्रीय पथक लासलगावी आल्यानंतर नेमकं काय काय घडलं. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.